जागतिक वृक्ष दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय कसाल इथं प्रशालेच्या आवारात वृक्ष लागवड करून हा दिन साजरा करण्यात आला. तसंच वृक्ष दत्तक योजना सुरू करण्यात आली आहे. वृक्ष दिनानिमित्त विद्यालयाच्या आवारात वृक्ष लागवड करण्यात आली. इयत्ता 5वी ते 10वी मधल्या विद्यार्थ्यांनी वृक्षाविषयी माहिती दिली. अस्तित्व है, पेड़ों के बिना धरती पर जीवन का जीवन की कल्पना करना जीवन की कल्पना करना असंभव है. पेड़ हम पेड़ पर्यावरण से कार्बन डाइऑक्साइड जमा करके बाद में हमें ऑक्सीजन देते हैं. पेड़ हमें छाया प्रदान करते हैं. पेड़ों के कारण भरपूर वर्षा प्राप्त होती है. बरसात के मौसम में पेड़ के नीचे हम शरण लेते हैं. हमें पेड़ लगाने चाहिए क्योंकि जितने अधिक पेड़ होंगे पर्यावरण उतना ही शुद्ध रहेगा. हमारे द्वारा लगा गया पेड़ बहुत सिर्फ हमें ही लाभ नहीं देता बल्कि आने वाली कई पीढ़ियों को भी लाभ देता है. एक काम है जो हम सब आसानी से कर सकते हैं कि अपने जन्मदिन पर कम से कम एक पेड़ लगाना और उसकी अगला जन्मदिन आने तक अगला जन्मदिन आने तक देखभाल करना. आप करोगे ना अपने जन्मदिन पर पेड़ लगाओगे ना? अरे बोलो कुछ तो, लगाओगे ना पेड़? आज पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. मानवी विकासाचं प्रत्येक पाऊल वृक्षाच्या जीवावर बेतलं आहे. सर्वत्र वृक्ष तोडून टाकण्यात येत आहेत. भविष्यात असं चाललं तर या पृथ्वीतलावर असणारी सजीवसृष्टी नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. आणि आज आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी वृक्षांची नितांत गरज आहे. वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देतो म्हणूनच आपण जगत आहोत. तसंच सर्वांनी आपल्या परसबागेत वृक्ष लावून त्याचं जतन करावं असं प्रशालेचे सहाय्यक शिक्षक सुरेश तुंबडा यांनी सांगितलं. ऊन वाऱ्याची कधीच पर्वा करीत नसतं. वर्षानुवर्ष तसंच झाड उभं असतं. कधी आणि कुणावरही रुसत नसतं. आपलीच फुलं फळं प्रेमानं सर्वांना देत असतं. कित्येक घाव झेलून दुःख सहन करतं. येणाऱ्या वाटसूला सुखाची सावली देतं. नेहमीच हिरवगार आणि बहरलेलं दिसतं. माणसाला क्षणाक्षणाला आनंद देत असतं. माणसाला समृद्ध बनवतं म्हणून त्याला मायेनं वाढवायचं असतं. झाड माणसाचं मित्र असतं. त्याला कधीच दुखवायचं नसतं. आपल्याला सर्वस्व बहाल करतं. आपण मात्र त्याला फुलवायचं असतं. माणसावर जन्मोजन्मी उपकारच करतं. परतफेड म्हणून माणसानं एक तरी झाड लावायचं असतं. झाड असूनही माणसाला खूप काही देतं. माणूस असूनही माणसालाच फसवतं. झाडाचं उदारपण आणि दातृत्व माणसानं घ्यायचं असतं. माणसातलं माणूसपण कधीच हरवायचं नसतं. संतोष हिवाळेकर, कोकण नाव, पोईप.